तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. सांगलीत थरारक पाठलाग करून 3 कोटींच्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा धारदार शस्त्राने खून. सांगली जिल्ह्यातल्या मिरजेतील बेथलहेम नगरमधील 3 कोटींच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. सांगलीतील गणेशनगर येथे अज्ञात आरोपींनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून यामध्ये मैनुद्दीन मुल्ला हा जागीच ठार झालेला आहे. या घटनेनंतर मिरज परास क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मैनुद्दीनवर वार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत, मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.